नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। भर रस्त्यावर अर्भक सोडल्याप्रकरणी 4 जणांना अटक। एक तासापूर्वी जन्मलेल्या नवजात पुरुष जातीचे बालक रस्त्यातच मधोमध सोडून पलायन करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी केली अटक। फुल चिंचोली तालुका पंढरपूर येथील अविनाश नागनाथ वसेकर वय 32 हे त्यांच्या कुटुंबासह शनिवारी रात्री 10:30 सुमारास मायक्का चिचणी देवदर्शनाकरिता त्यांच्या चारचाकी गाडीने जात होते। या दरम्यान ते नारायणी चिंचोली गावच्या पाण्याच्या टाकीसमोर साईराज ढाब्याजवळ आले। त्यांच्या रस्त्याच्या मध्यभागी एक नवजात पुरुष जातीचा जिवंत अर्भक अंदाजे 1 ते 2 तासापूर्वी जन्मलेला असल्याचे दिसून आले। त्या बाळास उपचारासाठी डॉक्टर शीतल शाह हॉस्पिटल पंढरपूर येथे आणून दाखल केले होते। त्या बाळावर त्या रुग्णालयात 17 दिवस मोफत उपचार करण्यात आले। त्यानंतर बाळाला नवरंगे बालक आश्रमात देखभाळासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी अल्पवयीन मुलगी, रिक्षाचालक, मुलीचा भाऊ, आई वडील यांच्या पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी संबंधित लोकांना अटक केल्यानंतर त्या लहान बाळाच्या आई अल्पवयीन असल्याचे उघड झाले। मात्र त्या अल्पवयीन मुलीबरोबर तिघांनी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले होते, त्यामुळे त्या मुलाचा पिता कोण हे ठरवणे मुश्किल झाले आहे। तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी किरण उर्फ भैया शशिकांत दावणे व दत्ता परशुराम खरे या 2 तरुणांना अटक केले असून आणखी एकाच्या शोधात पोलीस आहेत। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांसह 4 जणांचे DNA तपासासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, सोलापूर। दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 10:30 नारायण चिंचोली ते पंढरपूरच्या यायच्या रोडवर एक नवजात अर्भक पडलेला आहे, रस्त्यावर टाकलेले असा आम्हाला एक मेसेज भेटला। तसेच फुल चिंचोलीचे एक वसेकर नावाचे गृहस्थ आहेत, ते मायका चिंचोली देवस्थान आहे, तिथे त्यांच्या प्रायव्हेट गाडीनं चालले होते। त्यांना ते दिसल्यावर त्यांनी ते उचललं, आम्हाला कळवलं आणि लगेच ते शाह यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केला। त्यांच्या तक्रारीनुसार आम्ही जी पुढची जी तक्रार दाखल केली 300 IPC 317 आम्ही गुन्हा नोंद केला। या गुन्ह्याचा आम्ही शोध घेत असताना आम्हाला पंढरपूर तालुक्यातलं जे गाव आहे त्या गावातली ती एक मुलगी होती, 17 वर्ष 7 महिन्याची, ती प्रेग्नंट होती। ती गावाकडनं येत असतानाच ती रिक्षेमध्ये तिची डिलिव्हरी झाली। रिक्षेमधनं झाल्यावर डिलिव्हरी झालेलं ते बाळ लपवायचं अनैतिक संबंधातून झालं असं होतं, लपवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर ठेवलं होतं। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही त्या मुलीचे आई वडील, भाऊ ज्या रिक्षेत नेत होते त्या रिक्षेवाल्याला आम्ही आरोपी करून अटक करून आम्ही माननीय न्यायालयापुढे हजर केलो। दरम्यान या मुलीची तब्येत सुधारल्यावर आम्ही मुलीला विश्वासात घेऊन पुढची जी चौकशी केली किंवा हे बाळ कुणाचं आहे किंवा कारण तिचं वय 17 वर्ष 7 महिने असल्याप्रमाणे आम्ही तिची सगळी चौकशी केली मुलीची, पीडित मुलीची। तर तिने एक किरण शशिकांत दावणे नावाचा एक मुलगा आहे, राहतो तो देगावला, त्याचं तिनं नाव सांगितलं की याच्याबरोबर माझे संबंध आलेले आहेत वगैरे वगैरे। त्याच्यानंतर त्याला ताब्यात घेतलं आम्ही, त्याच्यानंतर परत तिला विचारलं, तिनं परत आणखी एकाच एक नाव सांगितलं, तो दत्ता खरे नावाचा एक मुलगा आहे, तो ईश्वर वाटरला राहतो, त्याचं नाव सांगितलं। मग ह्या दोघांना आम्ही कस्टडी घेतली, त्यांची कस्टडीमध्ये आम्ही कोर्टात हजर केलं, मान्य कोर्टासमोर त्यांना आम्हाला PC भेटली। त्या दरम्यान आम्हाला तपासामध्ये आणखी ते आम्ही त्या पीडित मुलीला विश्वास घेतला, तर तिसरा एक आता परत एक तिसरं एक नाव निष्पन्न झाले, त्याचा आपला तपास चालू आहे। ह्याच्यामध्ये आता नक्की बाळाचं वडील कोण आहे यासाठी आम्ही तर DNA टेस्ट करत आहे। DNA टेस्ट करण्यासाठी आम्ही 2 जणांचे ऑलरेडी पाठवलेलेच आहे, तर तिसरा जो आरोपी मिळेल त्याचेसुद्धा हे आहे। याच्यावरून आम्ही पोक्सो गुन्हा दाखल केलेला आहे, गुन्ह्याचा तपास सगळा आम्ही पुढील करत आहोत। 2 आरोपी अटकेत आहेतच, तिसरा पण आम्ही आरोपी त्वरित अटक करत आहोत, पुढील चौकशी चालूच आहे। आपल्या सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या SP मॅडम तेजस्वी सातपुते मॅडम, आमच्या ॲडिशनल सर हिम्मतराव जाधव सर आणि आपले DYSP श्री विक्रम कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे। आणखी काही आरोपी जे निष्पन्न होतील त्यांच्यावर आम्ही पोक्सोप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत।